मराठीवरील मालिका श्रीमंत घरची सून मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। अथर्व आणि अनन्याने आता एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी त्यांनी विविध पर्याय देखील सुचवलेत। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं, अथर्व आणि अनन्या मॉल मध्ये शॉपिंग साठी गेले असता भेटले होते, तर देविकानेच त्यांची भेट घडवून आणली होती। तर आता उरलेलं बोलणं आपण कॉन्फरन्स कॉल वर बोलू असं देविका म्हणाली होती आणि त्यानुसारच आता अथर्व देविकाच्या रूम मधून अनन्याशी कॉन्फरन्स कॉल वर बोलतोय। तेव्हा आता पुढचं प्लॅनिंग कसं करायचं यावर ते विचार करत असतात। तर आपल्या समोर आता फक्त दोनच पर्याय असल्याचं श्रेया म्हणते आणि पहिला पर्याय म्हणजे अनन्याची एंगेजमेंट पुढे ढकलणं आणि त्यासाठीच आता अनन्या आपली तब्येत ठीक नसल्याचं नाटक करणार आहे आणि त्यामुळे तिची आता एंगेजमेंट पुढे ढकलली जाणार आहे। व असं झालं नाही तर तुम्हाला पळून जाऊन लग्न करावं लागेल असंही श्रेया म्हणते। पण हा पर्याय कुणालाच मान्य नसल्याने आता एंगेजमेंट पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। तर इतक्यातच अरुणा तिच्या रूम मधून बाहेर येते तेव्हा अथर्व तिला दिसत नाही। तर अथर्व देविकाच्या रूम मध्ये असल्याचं तिला समजतं आणि तेव्हा आता अरुणा गेलीये देविकाच्या रूम मध्ये। तेव्हा आता अथर्व आणि सगळेच जण अनन्याशी बोलत आहेत हे अरुणाला समजणार का, हे तर येणाऱ्या भागात स्पष्ट होईल। तर तिकडे श्रेयाने आता तिच्या आई बाबांना अनन्याची एंगेजमेंट पुढे ढकलण्याची विनंती केली आहे, त्यामुळे आता अनन्याची एंगेजमेंट खरंच पुढे ढकलली जाणार का व अथर्व आणि अनन्याचं लग्न कशा प्रकारे होणार हे येणाऱ्या भागातच समजेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।